नमस्कार, एनबीसीएन न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज 23 डिसेंबर शेतकरी दिवस. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव अशी कामगिरी केली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांची स्थापना देखील त्यांनी केली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. शेतकरी शेतामध्ये दिवस रात्र कष्ट करतो आणि आपल्या पोटासाठी उन्हातो मरतो. आपल्याला भेटली पाहिजे साखर म्हणून सदैव त्याच्या हाती असतो वखर. शेतकऱ्याला जन्मतास मिळाले कर्जबाजारीपणाचे वरदान. राब राब राबते तरी त्याला कुणी देत नाही मान. दिवस उजाळल्याबरोबर लागतो तो कामाला तरीही कुणी किंमत देत नाही त्याच्या घामाला. आपल्याला मिळाले पाहिजे अन्न म्हणून पिकवतो तो धान्य तरीही सरकार त्याच्या मागण्या कधी करत नाही मान्य. शेतकऱ्याच्या लेकराला नाही मिळत शिक्षण मग दिसून येते त्याच्या आत्महत्येचे लक्षण. पिकासारखा तोही निर्जीव झाला तरी त्याच्या पिकाला अजून भाव नाही आला. नशिबी त्याच्या आले नाही सुख त्याच्या वाट्याला दिलं सगळं दुःख. एक दिवस सगळ्यांना शेतकऱ्यासमोर झुकावं लागणार असा हा सोन्याचा दिवस देव त्याच्या ओंजळीत टाकणार. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी. शेतकरी सुखी तर जग सुखी या म्हणीचा आपण शांतपणे विचार केला तर आपल्याला शेतकरी म्हणजे काय या गोष्टीची जाणीव होईल. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करत असल्याने त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीच्या उत्पादनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. यामुळे आपला देश हा एक प्रकारे कृषी प्रधान देश आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात कारण तो स्वतःची तहान भूक विसरून शेतात धान्य पिकवतो व संपूर्ण जगाची भूक भागवतो. आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा खूप मोठा वाटा आहे. शेतकरी हेच तर खरे निसर्गाचे मित्र आहेत. निसर्गाची हानी होण्यापासून तिचे रक्षण करतात. त्यांच्या आपल्या जमिनीशी आईप्रमाणे नातं असतं. ते आपल्या शेतात कष्ट करून पीक घेतात. ऊन पाणी वारा अशा प्रकारच्या कोणत्याही संकटाला न भीता सतत आपल्या काळ्या आईच्या पोटी मेहनत करतात. आपल्या देशाच्या प्रत्येक भागातील जमिनींमध्ये विविधता आढळते. काही ठिकाणी या जमिनी कोरडवाहू आहेत तर काही ठिकाणच्या जमिनी या ओलिताच्या आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार शेतात पीक घेतले जाते. ओलिताच्या जमिनीत 12 माही शेती केली जाते परंतु कोरडवाहू शेती पीक हे ऋतूप्रमाणेच घ्यावं लागतं. उत्पादनाच्या बाबतीत ओलिताची शेती खूप फायदेशीर. त्याचप्रमाणे देशातील सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती एकसारखी नसते. काही शेतकरी श्रीमंत असतात तर काही गरीब असतात. कोरडवाहू शेती असणारा शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबून राहतो. आपल्या देशात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जवळजवळ 60-70% आहे. त्यामुळे ते शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. पाऊस चांगला झाला तर पीक चांगले घेऊ शकतात परंतु दुष्काळजन्य परिस्थिती किंवा अतिवृष्टी झाल्यास त्यांच्या पदरी निराशाच पडते. अशा परिस्थितीवर मात करणे त्यांना खूप कठीण जातं. अशा परिस्थितीत तर गरीब शेतकऱ्यांचे कंबरटेच मोडते कारण त्या शेतकऱ्यांनी बियाण्याच्या सोयी करता सावकाराकडून घेतलेलं कर्ज शिवाय घराच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो पूर्णपणे दबला जातो. काय करू नि काय नाही असे विचार त्याच्या मनी सतत घोंगावतात. आपला कर्जबाजारीपणा आणि घरची जबाबदारी यासारख्या विचाराने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो कारण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करीत आहे कारण आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी आपल्या रक्ताचं पाणी करून उपाशीपोटी दिवस रात्र आपल्या शेतात राब राब राबतात परंतु त्याच्या पदरी पडते काय तर आत्महत्या व कर्जबाजारी. देशातील सरकारने याच्यावर लवकरात लवकर काही पर्याय शोधला पाहिजे. त्याच्याकरता सरकार मार्फत कमी दरात उत्तम दर्जाच्या बियाण्यांची सोय उपलब्ध करण्यात आली पाहिजे. तसेच त्यांना सरकारी बँकेमार्फत कमी व्याज दरावर कर्ज दिलं पाहिजे. या प्रकारे शेती उपयोगी जितक्या जास्त सुविधा त्यांना देणे सरकारला शक्य होत असेल तितक्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवर राहून रात्र आणि दिवस जीवाची पर्वा न करता देशाची सुरक्षा करतात त्यानुसार शेतकरी देखील शेतात धान्य पिकवून देशाच्या उन्नतीत आपले महत्त्वपूर्ण योगदान देतात. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण असा घटक आहे. त्याच्या कार्याची स्तुती जितकी करावी तितकी कमीच. सरकारने तर
शेतकऱ्यांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली आहे। आजचा शेतकरी हा सुशिक्षित शेतकरी होत चालला आहे। तांत्रिकरित्या शेती करण्याची पद्धत अवगत करून त्या पद्धतीनुसार शेती करण्यावर जास्त भर देत आहे। सरकारने देखील त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, जसे की शेतीच्या संबंधी काही प्रश्न असल्यास मोबाईल सुविधा उपलब्ध केली आहे, त्यावर आपल्या प्रश्नांचे निराकरण होते। पूर्वीच्या तुलनेत आज शेती क्षेत्र खूप उन्नत झाले आहे आणि अशाच अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देत धीराने उभ्या असलेल्या बळीराजाला राष्ट्रीय किसान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण जगाचा पोशिंदा आपला राजा, सरचा राजा, परंतु आज देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे। आपल्याला वर्तमानपत्रे असो, दूरदर्शन असो किंवा आकाशवाणी, आधी साधनांद्वारे शेतकरी आत्महत्येसंबंधी बातमी कळते। आपल्या देशातील शेतकरी आपले अन्नदाते आहेत, त्यांची जर अशीच आत्महत्या होत गेली तर आपण अन्नास त्रासून जाऊ, महागाई गगनाला जाऊन भिडेल, यातून अनेक समस्यांना तोंड फुटेल, याचा विचार आपण आपल्या मनी आणायला पाहिजे। म्हणूनच आजचा दिवस शेतकऱ्यांचा असून हर रोज जो आहे आपण शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। म्हणूनच म्हटले जाते, अर्थव्यवस्थेचा कणा माझा शेतकरी, नशिबी नाही त्याच्या चतकोर भाकरी। आजचा दिवस म्हणजे शेतकरी दिन। आजच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना NBCN न्यूजच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया, बघत रहा NBCN न्यूज। नमस्कार।